हरिद्वारला जिथे कुस्तीपटू खेळाडू आहे ती आपली आतापर्यंत मिळालेली पदक गंगा नदीत विसर्जित करणार आहे. कुस्तीपटू साक्षी मलिक यांच्यासह अनेक खेळाडू इथे आपल्याला बघायला मिळतात. आपली पदक ते गंगा नदीत विसर्जित करणार आहेत. त्यांनी आपली पदक आहेत आपल्या छातीशी कवटाळून घेतली आहेत. साक्षी मलिक आपण बघतोय, साक्षी मलिक सह विनेश फोगाट, बजरंग पुनिया हे देखील गंगा किनारी पोहोचलेले आहेत. आतापर्यंत जी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मेडल्स मिळाली स्पर्धांमध्ये, कुस्ती स्पर्धांमध्ये, ती सगळी गंगा नदीत विसर्जित केली जाणार आहे. यामागचं कारण देखील तितकंच महत्वाचं आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंग यांच्यावरती लैंगिक शोषणाचे आरोप होत आहेत, मात्र त्याची दखल घेतली जात नाही. साधं बृजभूषण सिंग यांना अटक केलं जात नाही. मागच्या महिन्याभरापासून हे सगळे कुस्तीपटू जंतर मंतर मैदानावर आंदोलन करतात. रोज नवी डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झाले. नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. मात्र या आंदोलनाला फळ मिळत नसल्यानं अखेर हे कुस्तीपटू आपली पदक गंगा नदीत विसर्जित करणार आहेत. थेट जाऊयात दिल्लीला. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. रामराजे, सगळे कुस्तीपटू गंगा किनारी जमलेत अशी माहिती मिळते, त्यांच्या हातात मेडल्सचे बॉक्स देखील दिसतायत, काय अधिक माहिती? काही तांत्रिक अडचणींमुळे रामराजेंशी आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडून अपडेट्स जाणून घेऊयात. मात्र ही हरिद्वारमधली थेट दृश्य आहेत. किमान आता तरी बृजभूषण सिंग यांच्यावरती कारवाई केली जाते का, त्यांना अटक केली जाते का, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. हे संपूर्ण प्रकरण सध्या कोर्टात देखील आहे. कोर्टानं बृजभूषण सिंग यांची नार्को टेस्ट करायला सांगितलेली होती. या नार्को टेस्टला बृजभूषण सिंग यांनी हे त्यांनी मान्य केलेलं आहे. ते नार्को टेस्टला सामोरं जाणार आहेत. असं सगळं होत असताना कायदेशीर प्रक्रिया म्हणजे कोर्टात हे प्रकरण असताना देखील बृजभूषण सिंग यांना अटक केली जात नाही, याचा संताप कुस्तीपटूंमध्ये आहे. पुन्हा एकदा जाऊयात दिल्लीला. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. रामराजे, साक्षी मलिक सह कुस्तीपटू आता गंगा किनारी पोहोचलेले आहेत, त्यांच्या हातात सगळे मेडल्स दिसतायत, काय अधिक माहिती तुमच्याकडे? आणि त्यांनी यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की सरकारकडे आम्ही आहोत असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. तर त्यावर बृजभूषण सिंग यांनी आव्हान दिलं होतं की मेडल फक्त परत करू नका, कारण मेडलची किंमत कमी आहे. तर जी राशी देण्यात येते, जी अमाऊंट दिली जाते, जो पैसा दिला जातो तो परतता असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. त्यामुळे मेडल परत करणार हा मुद्दा जो आहे तो अगोदरपासून चर्चेला जात होता, परंतु आता ते मेडल परत करण्याच्या ऐवजी विसर्जित करणार आहेत गंगेमध्ये अशी माहिती दिली. त्यामुळे आता पाहावं लागेल की एकीकडे जी कमिटी स्थापन करण्यात आली होती त्या पैलवानाच्या शूटिंगच्या संदर्भामध्ये त्याचा अहवाल अद्याप आलेला नाहीये. आणि दुसरीकडे आता जंतर मंतरवर नियमाचा भंग करण्यात आलेला आहे की पार्लमेंटच्या घटनेच्या दिवशी मोर्चा काढण्यासाठी तयारी केली जात होती, म्हणून या नियमाचा भंग करण्यात आलेला आहे. आणि म्हणून आता जंतर मंतरवर सुद्धा त्यांना धरणे आंदोलन करणं शक्य होणार नाही. आणि म्हणूनच आता पैलवानांनी हा पुढचा मार्ग जो आहे तो अवलंबलेला आहे. आणि हरिद्वारमध्ये आता गेल्यानंतर गंगेमध्ये हे मेडल जे ते विसर्जित करणार आहेत, परंतु मुख्य मुद्दा आणखी तोच आहे की मग आता इथून पुढे पैलवानांची लढाई किती असणार आहे? मग ते कोर्टामध्ये जाऊन लढाई असणार आहे का पुन्हा मग रस्त्यावर उतरून हे आंदोलन केलं जाणार आहे? आणि शेवटी सरकार जे केंद्र सरकार आहे बृजभूषण सिंग यांच्या संदर्भामध्ये कोणतं महत्वाचं निर्णय का आहेच नाही, या संदर्भात आता पाहावं लागणार आहे. रामराजे, तुमच्याकडून वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू. तेव्हा हरिद्वारमधली ही थेट दृश्य आपण बघतोय. गंगा किनारी हे सगळे कुस्तीपटू आता जमलेले आहेत. आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये जी पदकं त्यांनी मिळवलेली होती ती सगळी पदकं ते आता गंगा नदीत विसर्जित करणार आहे. जर आपल्याला न्याय मिळत नसेल, आपण ज्या अन्यायाविरोधात आवाज उठवला त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसेल, दखल घेतली जात नसेल, उलट आपल्यावरच दडपशाही केली जात असेल, तर या मेडल्सचा काय उपयोग, असा सवाल या कुस्तीपटूंनी उपस्थित केलेला आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्यावरती लैंगिक शोषणाचे आरोप या सगळ्या कुस्तीपटूंनी केलेले आहेत. महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होतं, या विरोधात आवाज उठवण्यात आला. जेव्हा या प्रकरणाची
पोलिसांकडून दखल घेतली नाही तेव्हा जंतर मंतर वरती आंदोलनाला सुरुवात झाली. मागच्या एक महिन्यापासून हे आंदोलन सुरू होतं, मात्र तरीही ब्रजभूषण यांना अटक केली जात नसल्यामुळे आता आपली सगळी पदकच गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय या खेळाडूंनी घेतला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे